नमस्कार, मी स्वीटी VKB न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. पत्नीने जेवणात थंड भात दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने आधी बायको आणि मुलाला मारहाण करून घराच्या बाहेर काढले आणि घरात पंख्याला लटकून फाशी घेत असताना देवरूपी पोलिसांनी येऊन त्याला जीवदान दिले. अगदी एखादा चित्रपटाला शोभेल असा हा किस्सा नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आला आहे. एरवी खाकी वर्दीतील पोलीस हे पाषाण हृदयी असतात अशी भावना झाली असताना या घटनेने पोलिसांच्या खाकीमागी असलेली संवेदनशीलता समोर आली आहे. ठक्करग्राम येथे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एका महिलेचा 112 क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर शहर यांच्या मार्फतीने एका महिलेचा संदेश प्राप्त झाला. महिलेच्या संदेशामध्ये नमूद होतं की तिला व तिच्या मुलाला तिच्या नवऱ्याने दारूच्या नशेत मारहाण केली असून दोघांनाही घराबाहेर काढले आहे व तिच्या पतीने दरवाजा आतमधून बंद केला आहे. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी त्वरित पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी 10 ते 15 लोकांची गर्दी होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पती घराच्या आत कमी जास्त करणार हे बीट मार्शल यांनी तत्काळ ओळखलं आणि दरवाजा ठोकला, परंतु आतमधून प्रतिसाद आला नाही. बीट मार्शल हे घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. पती हा पंख्याला ओढणी बांधून गळफास लावलेला होता. बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र तात्काळ गळफास घेणारा इसम यांचे पाय पकडले आणि अतुलने पटकन स्टूल घेऊन ओढणी सोडली. सदर इसम हा फार घाबरलेला होता. बीट मार्शल त्यांना खाली उतरवतात, तसेच त्यांना समजवतात व गळफास लावून घेण्याचे कारण जाणून घेतले असता त्यांना आश्चर्य वाटेल असं कारण समोर आलं. गळफास घेण्याचे कारण हेच की पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी जेवणाकरता वाढली. सर्व बीट मार्शल यांनी दाखवलेले प्रसंगावधान व कर्तव्यात तत्परता दाखवल्याने सदर गळफास घेणारा इसम याचा जीव वाचवण्यात त्यांना यश मिळाले. या चांगल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीट मार्शल अतुल मनोज, देवेंद्र व प्रफुल यांचे कार्यांची माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी स्वतः दखल घेऊन त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात बोलवून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच पुढे देखील याच प्रकारे कार्य करीत राहावे याबाबत प्रेरणा दिली. बरोबर आहे. 6/5/2024 दिवसभरासाठी जे 4 बीट मार्शल राहतात, बीट मार्शल आपली पेट्रोलिंग करत असताना ठक्करग्राम येथे असताना बीट मार्शल 3 एक CFS कॉल होता MDT 112. या ठिकाणी लष्करी भाग गल्ली नंबर 3 असाचा प्रकार सुरू आहे. 6 गल्ली नंबर 6 असा प्रकार सुरू आहे. त्यावरून बीट मार्शल 3 त्या ठिकाणी पोचल्या दार बंद होतं. त्याची मिसेस आणि पोरगा बाहेर रडत होते की वडील म्हणजे पती आतमध्ये आहे, दार लावून ठेवलेलं आहे, काहीतरी कमी जास्त करल. याच्यावरून त्यांनी सर्व बीट मार्शल आमचे अलर्टच होते, ते कॉल ऐकले होते. सर्वजण तिथं जमा झाले लष्करी भाग गल्ली नंबर 6. तर त्याला त्याचं नाव बोलावण्यातून आवाज देत होते, परंतु तो काय मी सुसाईड करून टाकीन, मी बाहेर येणार नाही अशा पद्धतीचे वर्तवणूक ह्याने थोडा वेळ ऐकून घेतले. त्याच्यानंतर हा कमी जास्त होईल म्हणून हे दार लोटून आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर तो लटकून होता. त्याच्यात मग आमचे 2 अंमलदारांनी त्याला उचलले. एक अंमलदार तो लाईट बंद केल्यामुळे तो टॉर्च लावले एका अंमलदाराने, एका अंमलदाराने ते ओढणी फॅनवरून ते काढून खाली उतरवले. अशा पद्धतीने त्याचा जीव वाचवले. संबंधीची सूचना आहे आम्ही MDT अपलोड केलं, असा एका माणसाचा जीव वाचवला म्हणून. आणि आम्ही वरिष्ठांना हे संदेश देण्यात आले की अशा पद्धतीचे कामगिरी करून एका व्यक्तीचा जीव वाचवलेला आहे. तर त्याची दखल घेऊन माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी माझं पण माझ्या टीमचं बीट मार्शलचं अशाच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे. त्याची दखल घेऊन साहेबांनी प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. अतुल फरतडे बीट मार्शल नंबर 3, त्याच्यानंतर देवेंद्र शर्मा लांडे, चौथा मनोज चौधरी, असे 4 लोक पोहोचून ही कामगिरी केलेली आहे. त्याच्यात पार्श्वभूमी असं दारू पिण्याचं सवयीच आहे, सुसाईड जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात त्या दिवशी थंड भात होतं, ते भात मला काही आवडलं नाही अशा पद्धतीचे, आणि दारू पिले असल्यामुळे यांचे मारपीटी भांडणं व्हायचे नेहमी. त्याच्यावरून त्यांनी मग आतमध्ये करून घेतलं, ते बाहेर असताना दार लावून घेतलं.